जेव्हा ठणकावून सांगितलं त्या टायमाला तुम्ही त्यांचं ऐकलं? कुठं गेला स्वाभिमान तुमचा? कुठं होतं तो तुमचा स्वाभिमान? कुठं होते ते बाळासाहेबांचे विचार? बाळासाहेब आल्यानंतर स्टेजवर असो का त्यांच्या मातोश्रीत असो, कोणताही मोठा नेता मी पाहिलेले राष्ट्रपतीचे उमेदवारसुद्धा या मातोश्रीला येऊन नमन करत होते. अमित शाह आलेत, अनेक हे नरेंद्र मोदीजी आलेत, परंतु आज तुम्हाला सिल्वर ओक असेल का आणखीन कोणी असेल त्यांच्याशी जाऊन जे कॉम्प्रोमाइज करावं लागतं याचं उत्तर तुम्हाला जनतेला द्यावं लागणार आहे. काल जे तुम्हाला अजित पवारांनी एक खुट्टी काय ठोकली, तुमची भाषा बदलली. अजित पवारांनी तुम्हाला चांगल्या प्रकारची भाषा जी समजते ना त्या भाषेत सांगितलं, तुम्ही मोठे नेते आहात. याचा अर्थ असं होता की तुमच्याबरोबर आता मला बोलणी करायची नाही. म्हणून तुम्हाला तुमची लायकी जेव्हा अजित दादांनी दाखवली त्या टायमाला आज तुमचं स्टेटमेंट हे बदललेलं पाहायला मिळालं. हे तुमच्यावर आलेलं आहे. तुम्हीच तुमच्या तोंडातून सांगितलं की ज्याचं जळतं त्याला कळतं. आता तुमची जळून राख झालेली आहे, आता तरी तुम्ही सुधरा. दुसऱ्यांवर बोलण्यापेक्षा, दुसऱ्याचं राजकारण काढण्यापेक्षा इतर विषयही तुम्हाला महाराष्ट्रात आहेत. तुम्हाला कधी शेतकऱ्याच्या प्रश्नावर कधीतरी बोंबलताना आम्ही तर पाहिलेलं नाही. जो तुमचा सामना पेपर आहे त्याच्यामध्ये अनेक महिन्यापासून शिवसेनाप्रमुखाचा फोटोसुद्धा दिसलेला नाही. त्याच्यात दिसतात राहुल गांधीचे फोटो, त्याच्यात दिसतात अजितदादांचे फोटो, त्याच्यात दिसतात शरद पवारांचे फोटो. हे मी सांगत नाही, तुमचा सामना तुम्ही उघडून पहा. म्हणजे तुम्ही या शिवसेनेला आता तुमची जी काय पूर्वीची शिवसेना होती त्या शिवसेनेला कुठं कधीतरी नेस्तनाबूत केलं आहे आणि आता ते इतर पक्षाचं मुखपत्र झालेलं आहे. म्हणून संजय राऊतला सांगेल, बाबा रे आता तू उद्धव साहेबाला डुबवलंच आहेस, त्या उद्धव ठाकरेंची गटाची सगळी वाट लावलेलीच आहे, आता तुझं काम संपलं, आता ही बडबड थांबव, ही विनंती मी तुला या माध्यमातून करतोय. मुद्दाम रोज सकाळी काय बोलायचं, मग रोज सकाळी कोणावर टीका करायची, तर टार्गेट एकनाथ शिंदे साहेब तुमचे जरी असले तर शिंदे साहेबाला अख्खा महाराष्ट्र जाणतोय की हा माणूस सकाळपासून ते रात्रभरपर्यंत काम करतोय, तीन तीन चार चार वाजेपर्यंत लोकांना भेटतोय, कधी VC घेत नाही, कधी ऑनलाईन बोलत नाही, तर थेट जनतेशी संपर्क. म्हणून आमची निष्ठा ही शिवसेना प्रमुखावर आहे. शिवसेना प्रमुख आमचे नेते आहेत, युतीतले नेते हे मोदी साहेब आहेत, याबद्दल दुमत नाही. म्हणून काही जे काम आम्ही करतो त्याला कितीही खोडा घालण्याचा प्रयत्न तुम्ही केला तरी तुम्हाला यश मिळणार नाही, या माध्यमातून तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो. शिवसेना आणि भाजप आगामी निवडणूक एकत्र लढवणार असं काल अमित शहाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे. तिथं मुंबई महानगरपालिकेमध्ये ताकद ही भाजपची अधिक असल्याचं सांगितलं. निश्चित आहे की जेव्हा आम्ही उठाव केला किंवा त्याच्यानंतरच्या ज्या घटना घडलेल्या आहेत आणि एकाच विषयावर आम्ही ठाम आहोत की जी महाराष्ट्रातल्या लोकांना शिवसेना भाजपची युती पाहिजे होती ती घडवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. मागे तुम्ही जर पाहिलं असाल युतीची जेव्हा बोलणी झाली, युतीमध्ये जेव्हा आम्ही सीट लढवल्या 2019 त्या टायमाला भाजपने आमच्यापेक्षाही जास्त सीट त्याच्यावर दावा केला होता आणि त्यांनी ते लढवल्या होत्या. म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांना जागा कदाचित जास्त द्यावा लागतील याच्याबद्दल दुमत नाही. परंतु एकच आहे की आम्हाला मुंबईवर भगवा फडकवायचा या एका ध्येयाने शिवसेना भाजप त्या निवडणूक लढणार आहेत आणि त्या युतीमध्ये मजबूतीने ते लढणार आहेत. कुणाचे किती सीटा आले यापेक्षा आम्ही महानगरपालिकेवर भगवा फडकवू हा आमचा जो निर्धार आहे तो आमचा कायम आहे आणि तो ते चित्र तुम्हाला येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये दिसणार आहे. काल भेट झाली दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांची, आपणही बऱ्याच दिवसापासून वाट पाहत आहात की मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल, याचं उत्तर आपल्यापर्यंत आलंय का आणि कधी मंत्रिमंडळाचा विस्तार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, काल दिल्लीला गेलेत, अनेक विषयाच्या अनुसरणावरून त्यांनी चर्चाही केली, त्यात मंत्रिमंडळ विस्तार हा कोणा एका व्यक्तीसाठी नाही तर महाराष्ट्राचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची सुद्धा इच्छा आहे. आणि त्यांनी जी काही यादी वगैरे दिली असेल किंवा त्या चर्चा झाली असेल याचं सगळं स्पष्टीकरण मला वाटतं मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आल्यानंतर दिल्लीहून आल्यानंतर आपल्या प्रेस समोर देणार आहेत अशी माझी माहिती. पण असं काही आता तुम्ही बोलताना असं म्हटलंय की यादी दिली आहे, कसली यादी दिली आहे किंवा काय दिली आहे? अहो मंत्रिमंडळाचा विस्तार करायचाच आहे हे मी तुम्हाला ठामपणे सांगतोय, परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार करत असताना
भाजपचे काही आमदार आहेत किंवा शिवसेनेचे आहेत हे सर्वजण आम्ही एक जनरल असा भाग असतो की एक छोट्या मोठ्या नेत्यांकडून एक ॲप्रुवल घ्यायचं असतं, ते ॲप्रुवल भाजपने घेतलं असावं आणि त्याच्या कदाचित ती यादी देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील त्याची घोषणा करतील, त्यात काय विशेष? असं एक बोललं जातं की भाजप एकच प्रश्न असा आहे की फक्त शिवसेना भाजपाचे मंत्री शपथ घेतील की अन्य एखाद्या पक्षाचे मंत्री शपथ? नाही, आता हा ठरवायचा अधिकार मुख्यमंत्र्याला आहे. असे काही शक्यता आहे इतर पक्षातील? नाही, त्याच्यावर त्याच्यावर मी भाष्य करू शकत नाही. त्याचा तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, उपमुख्यमंत्र्याचा आहे, ते जे ठरवतील ते योग्य होईल. संभाव्य यादी त्यामध्ये तुमचं नाव आहे का? काय कुणाचे नाव आहे ते आता कुणाचं सांगता येणार नाही. नाही, इतका वेळ लागतोय सातत्यानं दिल्लीवारी करावी लागते तर असं सांगितलं जातं की भाजपनी जास्त मंत्रिपद मागितले आहेत आणि शिंदेच्या वाट्याला शिंदे गटाच्या वाट्याला म्हणजे शिवसेनेच्या वाट्याला कमी येणार आहे, त्यामुळे हा वेळ लागतोय. काय नेमकं? नाही, फॉर्म्युला तसा काही ठरलेला नाही, परंतु मला वाटतं की सत्तेमध्ये हे जे काही सहभागी झालेले आहेत त्यांना कुठेही अडचण येणार नाही, प्रत्येकाला योग्य तो संधी तिथं दिले जाणार आहे, योग्य तो वाटा दिला जाणार आहे. म्हणून भाजप सेनेमध्ये ही सत्तेची लढाई नाही, त्यांना किती मंत्रिपद मिळतील आम्हाला किती मिळतील ही लढाई नाहीत. आणि मुळात भाजपने सुद्धा आज मोठेपणाने तुम्ही जर पाहत असाल, आम्ही 40+10 आमदार असताना सुद्धा मुख्यमंत्रीपद जेव्हा आम्हाला दिलंय याचा अर्थ असा होत नाही की सत्तेमध्ये आता ते संख्या जर त्यांची पाहिली तर 105 पुढे आहे, परंतु तरी त्यांनी हे जे काही मोठेपण दाखवलंय अमित शहाने आणि मोदी साहेबांनी याचा अर्थ बाकी ह्या छोट्या गोष्टीसाठी कधीही भांडणं होतील असं मला वाटत नाही. म्हणजे भाजप अधिक जागा मागते देण्याची तयारी आहे का असं आता काहीच सांगता येणार नाही, परंतु दोन्ही नेत्यांची वर जी चर्चा होईल त्याच्याबद्दल तेच योग्य तो स्पष्टीकरण देतील. काल अजित पवार एका सभेमध्ये कार्यकर्त्यांना सांगितलं की आता काम करायला सुरुवात करा, कार्यकर्त्याने काम नाही केलं तर कानाखाली वाजवेन असं दम अजित पवारांनी अजित पवारांची ती बोलायची भाषा आहे. एखाद्यांना प्रेमाने बोलणं आणि त्याचा उल्लेख जर त्यांनी असं कानाखाली म्हणजे तो असलेली त्याची ती आपुलकी आहे. कार्यकर्त्याला कानाखाली मारणं म्हणजे काय तो काय तुमचा वीट बिगार नाही आहे का तो तुमचा कामगार नाही, परंतु असलेले त्याच्याबरोबरचे नाते त्या अनुषंगाने जर अजितदादाने बोललं असेल तर कार्यकर्तेसुद्धा ते आनंदाने ॲक्सेप्ट करतात, त्यात काही गैर नाही. अजितदादाबद्दल सत्ताधारी शिवसेना भाजपकडून कधीही विरोधात बोललं जात नाही, उलट संजय राऊत आणि अजितदादा यांच्यामध्येच वादविवाद होतात, काय हे जवळीकता काय आहे? जवळीकता नाही, माणसांनी खरं बोललं पाहिजे. अजितदादा खरं बोलतो का नाही अख्खा महाराष्ट्र जाणतो, म्हणून त्यांच्यावर आपण दरवेळेला टीका करायची, जो खरं बोलतोय त्यालाही आपण टार्गेट करायचं, ही कुठली पद्धत आली? संजय राऊत किती खरं बोलतो तर 100% खोटं बोलतो हे सर्वांचं मत आहे, म्हणून एखाद्याने स्पष्टपणे आपली भूमिका मांडली तर त्याला आपल्याला सपोर्ट करणं हे आपलं नैतिक काम आहे. आता जो मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्यामध्ये अगदी क्लीन चारित्र्याचे लोक घ्या असं दिल्लीवरून सूचना दिलेली आहे, वादग्रस्त विधानं करणाऱ्या लोकांना बाजूला ठेवा, असं काही झाली चर्चा? नाही, त्याबद्दल मला सांगता येणार नाही, त्याबद्दल योग्य ते उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देतील. पण चांगले लोक घ्या अशा पद्धतीचा संदेश हे संकेत असतात, परंतु त्याबद्दल चर्चेचं मला माहिती नाही. आता मुंबई महानगरपालिकेचं आता तुम्ही बोलले की तुम्ही एकत्र लढणार आणि ती भगवं पडणार, मुंबई महापालिकेत सुद्धा महाराष्ट्र म्हणजे महाविकास आघाडी एकत्र लढणार, एक संघ लढणार, आज पुन्हा संजय राऊत आणि सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. मुंबईत राष्ट्रवादीची ताकद नाही म्हणून एकत्र लढू असं सांगितलेलं आहे, काय सांग? मुंबईमध्ये राष्ट्रवादीची ताकद नाही हे सर्वसूत्र आहे, सत्य आहे. काँग्रेस बोललं का एकत्र लढू? नाही. काँग्रेस कुणाच्या नेत्याचा स्टेटमेंट आहे का? नाही. ज्यांचं आता ज्यांची ताकद नाही त्यांनी एकत्र लढू म्हणणं इथपर्यंत ठीक आहे, पण काँग्रेस आत्तापर्यंतही त्यांचा एकही स्टेटमेंट असं नाही की ते म्हणतात की आम्ही एकत्र लढू. म्हणून ही आघाडी ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीपासूनच त्याच्यात बिघाडी होणार आहे आणि सगळे स्वतंत्र लढतील अशी आमची माहिती आहे. तिघे जण लढले तर भाजप आणि शिवसेनेला मोठी अडचण होईल असं बोललं जाते, ती होणार आहे? निवडणूक आहे, निवडणूकमध्ये कुणाला अडचण होईल, कुणाला फायदा होईल, कुणाला नुकसान होईल या सगळ्या बाबी त्या वेळेच्या प्रसंगानुसार असतात, म्हणून त्याच्यावर आताच काय होईल हे सांगणं थोडं मला वाटतं योग्य नाही. महाविकास आघाडीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांची सुद्धा एंट्री झालेली आहे, शिवसेनेने त्यांना सोबत घेऊन महापालिकेत लढण्याची तयारी सुरू केलेली आहे, 75 जागा शिवसेनेने हरलेल्या ते त्यांना देण्याचं कबूल केलेलं आहे,
तुम्हाला वाटतं का की काँग्रेस बाळासाहेब आंबेडकरांना ऍडजस्ट करेल आणि हे खरंच युती पुढे जाईल मुंबई महानगरपालिकेची? तुम्ही गणित पहा ना, जर आता जर तसं जर त्यांची भूमिका असेल उद्धव ठाकरे गटाची, जिंकलेले जागा बाजूला 80 जागा जर त्या प्रकाश आंबेडकर साहेबांना, उरलेली जागा किती? 40. 20 काँग्रेसने घ्या आणि 20 राष्ट्रवादीने घ्या, असं होणार आहे? म्हणजे ही युती होऊ शकत नाही. जर तुम्ही जर टोटल असलेले 227 जर मॅजिक फिगर पाहिला तर ही जागा उद्धव ठाकरे गट किती घेणार आहे? कमीत कमी 125 तर घेईल. 125 जर लढवायचे असल्या आणि 80 जागा जर प्रकाश आंबेडकर गटाला द्यायच्या असल्या तर राहिलेल्या 20-25 जागा आहे त्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी बसवणार आहेत का? म्हणून ही युती होणार नाही, ही आघाडी टिकणार नाही, हे वारंवार मी सांगतो आणि तीच तुम्हाला महानगरपालिका दिसून येईल. महाविकास आघाडी फुटण्याला कारणीभूत आंबेडकर ठरू शकतात? नाही, प्रकाश आंबेडकर हे काय त्यांच्याकडे युती करायला गेले नव्हते, हे त्यांच्याकडे गेले होते. प्रकाश आंबेडकरचा सन्मान राखणं हे उद्धव ठाकरे गटाचं काम आहे. तुम्ही त्यांना बोलवलं होतं, ते तुमच्या दारी आले नव्हते, परंतु परिस्थितीनुसार प्रत्येकाला जेव्हा तुम्ही बोलवत होते मग ते छोटा छोटा गट 10-12 गटाचा प्रवेश त्यांनी करून घेतला होता. त्या टायमाला युती केली होती, त्या 10-12 गटाचं काय, प्लस काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं काय? हे तुमच्या स्वार्थासाठी इतरांना जर तुम्ही बळी द्यायचा प्रयत्न करत असाल, मला वाटतं ते सुद्धा सहन करणार नाहीत. हे तुम्हाला त्यांची बाजू ऐकून तुम्हाला त्यांना बरोबर घ्यावाच लागेल, नसता ते तुम्हाला तुमची जागा दाखवतील. शेवटचा प्रश्न विचारतो सगळ्यांच्या वतीने, विस्ताराचा काय मुहूर्त ठरलाय? विस्तारचा मुहूर्त लवकरच येईल, लवकरच येईल. आता हे जे आहे ना, हे ना एकनाथ शिंदे साहेबाला चांगलं वाटत ना उपमुख्यमंत्र्यांना. पूर्णपणे जर मंत्रिमंडळ झालं तर कामाला गती येईल, हे त्यांचा स्लोगनचंही मत आहे. आणि अनेक वेळा त्यांच्याबरोबर जेव्हा चर्चा झाली त्याच्यातून त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार, आता मी एक अंदाज सांगतो, पुन्हा म्हणाल की संजय शिरसाट म्हणाले 20 तारखेला होईल, पण हे 20 तारखेच्या अगोदर हा विस्तार होणार आहे एवढं नक्की. संभाजीनगरला काय, महाराष्ट्राला खुशखबरी मिळणार आहे. सुधीर मुनगंटीवारांनी शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला, त्याच्यामुळं त्या विषयावरती सध्या टीका होते, तुमचं काय? शरद पवार हे महाराष्ट्रातले एक मोठे नेते आहेत आणि मी दरवेळेला सांगत असतो की आपल्या उंचीनुसार आपण सर्वांनी बोललं पाहिजे, कोणी असेल, आणि जे काही उंचीचे नेते आहेत त्यांचा सन्मान केला पाहिजे. मुनगंटीवारांनी का बोललं, कशाबद्दल बोललं ते मी स्टेटमेंट तर ऐकलेलं नाही, परंतु माझीसुद्धा सर्वांनाच विनंती राहील, जे आपल्यापेक्षा वरिष्ठ नेते जे नॅशनल पातळीवर आहे त्याच्याशी सामंजस्याने बोललं पाहिजे, त्यांचा आदर हा राखला गेला पाहिजे. उद्या मला बोलायला संधी आहे किंवा लोकशाहीमध्ये काही बोललं तर चालतं, म्हणून एखाद्या मोठ्या नेत्याचा अपमान करणं हे मला वाटतं योग्य नाही. आमच्या माता निवडून आलं प्रवक्ते, नवीन पदवी कुठून आली? बरं साहेब, ते त्याच्यावर तुम्ही उत्तर दिलं का, ते थुंकीवरचा भांगडी झाली ते तुमचा प्रश्न झाला, जुनं झालं, काय उत्तर दिलं? त्याला दिलं त्याच्याच भाषेत दिलं. TV9 वाल्याला तिथं बोलवतो मुंबईला, काही हे बूम त्याच्या तोंडात का नाही घातला म्हणलं, तू बुमर थुकतो म्हणलं, तू तोंडात घालायला पाहिजे म्हणजे. नालायक माणसाच्या त्याच्या पोटामध्ये असलेली ती मळमळ, ते किडे या त्याने बाहेर काढायचा प्रयत्न केलेला आहे. अरे पण पत्रकाराने प्रश्न विचारलाय ना, त्याचं त्याच्यावर त्याला त्या थुकायचं काय तुझा, हे काय वृत्त उत्तर आहे का? असंच केलं संजय रावचा माणूस दिसतो हा विश्वगुरु. तुमच्या मनातल्या सुप्त इच्छा माझ्यावर कशाला थोडं, माझे कशाला, मला तर नाही व्हायचं, तुला कोणी सांगितलं मला व्हायचं म्हणून? तू त्यांना एकदा सोडलं, मी आनंदाने सोडलं नाही तो प्रश्न विचारलेला. एकदा त्याला एवढं तुम्ही ना पहिला पेडायला का? एक काम करा, मेरे को एक बोलो, इन्होंने कभी सवाल पूछी नहीं कि तुम्हारा मंत्री पद भेटना है. रोज कोणी विचारले भाई, त्याला खाते भी माहिती आहे म्हणतो. हां खाते माहिती आहे म्हणलं त्यांचा, पण एवढा सगळा एक्सपीरियंस माहिती आहे तुझं, हल्लीले पत्रकारांना आणि पुन्हा एक्सपीरियंस 5-5 झाले शिरेत लोक.
खात मिळेल. चल दादा लावू शहरात. हा चल आपलं झालं ते.